सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डीटी अंबेगावे, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तुम्ही किती भी करारे हल्ला, लय मजबूत आहे आमच्या भीमाने लिहिलेला संविधानाचा किल्ला। जितेंद्र आव्हाड। माननीय पंतप्रधान यांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबराव यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखात म्हटले की भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे। एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या मनात हा विचार आलाच कसा? लिखित घटनेचं वय 17 वर्ष असते असा अजब तर्क त्यांनी मांडला। घटनेचा मूळ गाभा असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता, लोकशाही यांना विरोध का बरं करत असावेत अशी मंडळी? काही भलता सलता हेतू तर नाही ना यामागे? शेवटी मी म्हणेन, तुम्ही किती बी करा रे हल्ला, लय मजबूत आहे आमच्या भीमाने लिहिलेला संविधानाचा किल्ला, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे। उद्धव ठाकरेंचा शिंदेसह अजित पवारावर हल्ला बोल। पेनचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी शिवसेनेत ठाकरे गट यामध्ये प्रवेश केला आहे। धारकर आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिशिर धारकर यांनी प्रवेश केला। यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे। तुम्ही लढवय्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, काही जणांना आव मोठा होता पण डोळे वटारल्यावर पळपुटे पळून गेले। तुम्ही पळपुटे नाही याचा अभिमान आहे। अन्यायावरती वार करणे ही शिवसेनेची ख्याती आहे। अन्याय सहन करायचा नाही आणि कुणी अन्याय केला तर त्याला जागेवर ठेवायचं नाही ही आपली ओळख आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे। कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा अजित पवारांची सभा उधळून लावू, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक। बीडच्या अंबाजोगाईत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर करा, हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करा, अशी मागणी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बीडच्या अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। दरम्यान 27 तारखेच्या अजित पवारांच्या सभेच्या पूर्वी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अन्यथा अजित पवारांचे 27 तारखेच्या सभेत घुसू आणि राडा करत सभा उधळून लावू, असा थेट इशारा देखील मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी दिला आहे। जपानमध्ये पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांचं मराठमोळं स्वागत। जपान सरकारकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्टेट गेट म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे। देवेंद्र फडणवीस जपान येथे पोहोचताच त्यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे। तलाठी परीक्षेतील गोंधळ प्रकरणी कारवाई व्हावी, अन्यथा आमदार बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। राज्यभरात तलाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा सुरू आहे, परंतु अमरावतीमध्ये सोमवारी या परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला। सकाळी 9 ते 11 या परीक्षेची वेळ असताना सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षा सुरू होऊ शकली नाही, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार बच्चू कडू यांनी संबंधितांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली। सरकारने जर कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले तर सरकारच्या विरोधात उभे राहण्याची आमची तयारी राहील, असा इशारा बच्चू कडूंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। नागेश्वर आवास येथे नागपंचमीनिमित्त नागदेवतेचे भाविकांनी घेतले दर्शन। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले श्री नागेश्वर आवास येथे श्रावणातील पहिला सण नागपंचमी सणानिमित्त आगरी कोळी, शेतकरी वर्ग व समाजातील सर्व थरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। पहाटे 3 वाजल्यापासून दर्शनाची सुरुवात झाली होती। पाऊस गेला कोणीकडे, हवामान विभागाचा अंदाज काय? मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी हवामान खात्याने दिली आहे। या बातमीमुळे पुन्हा शेतकऱ्यांचे आणि राज्यातील जनतेचे टेन्शन वाढले आहे। मान्सून आता उत्तरेकडे सरकला आहे, यामुळे सध्या राज्यात पावसाची कोणतीही परिस्थिती नाही। राज्यातील 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
पुणे हवामान विभागाच्या हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी व्यक्त केली आहे. आता 24 ऑगस्ट नंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शेअर बाजार तेजीसह बंद. निफ्टीने केला 19,350 टप्पा पार. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स पुन्हा 65,000 टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. आजच्या व्यवहारात मिड कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहारांती बीएसई सेन्सेक्स 267 अंकाच्या वाढीसह 65,216 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 83 अंकाच्या उसळीसह 19,393 अंकावर बंद झाला. आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा. या दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी. 30 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली, ज्यामध्ये संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळाले आहे. दोन्ही खेळाडू अजूनही दुखापतीतून सावरत आहेत. तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.